नांदेड शहरामध्ये बरेच ठिकाणी महापालिकेच्या वतीने कचरा संकलन विविध उपाययोजना राबविले जातात, पण काही नागरिक व व्यापारी हे रस्त्यावर कचरा टाकत असून त्यांच्यावर आता कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांनी दिले आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे रस्त्यावरील तसेच घरोघरी जाऊन कचरा संकलन करतात, मात्र त्यानंतर काही नागरिक मात्र कचरा हा रस्त्याच्या बाजूने जमा करतात. कचरा टाकताना असे नागरिक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका दैनंदिन साफसफाईमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत दररोज दैनंदिन स्वरूपामध्ये आपला कचरा गोळा केला जातो. दररोज त्या वाहनांमधून आपण हा कचरा तुपा येथील डम्पिंग ग्राउंडवर जाऊन त्या ठिकाणी आता ट्रीटमेंटही सुरू केलेली आहे. काही भागामध्ये आपल्या असं निदर्शनास आलेलं आहे की डोअर टू डोअर कलेक्शन आणि आपले जे फिक्स स्पॉट आहेत कलेक्शनचे, या ठिकाणी कचरा गोळा केल्याच्या नंतर काही नागरिक आणि काही व्यापारी त्यांची आस्थापना उघडल्याच्या नंतरच्या वेळेमध्ये आपण कचरा उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी कचरा आणून टाकतात. अशा ठिकाणी जर कचरा आता कुणी टाकत असेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या सूचना उपायुक्त आणि संबंधित सेंट्रल इन्स्पेक्टरला देण्यात आलेल्या आहेत.